अलग लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169616। लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात मंगळवार दिनांक 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना। लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात मंगळवार दिनांक 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना झाले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला गडिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधन सामग्री वितरण केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। साहित्य घेऊन कर्मचारी पोलिसांसह ST व KMT बसेसमधून आपापल्या केंद्रावर मुक्कामासाठी गेले। मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे। लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे। त्यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली जिल्हा प्रशासनाची अंतिम तयारी सोमवारी सर्व केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडे सोपवल्यानंतर पूर्ण झाली। सोमवारी कोल्हापूर शहरातील उत्तर व दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघातील साहित्याचं वाटप करण्यात आलं। VT पाटील सभागृह येथे कोल्हापूर दक्षिणसाठी प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे, तर विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंके सभागृह येथे महसूल उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विधानसभा मतदारसंघातील साहित्य वितरित करण्यात आलं। करवीरसाठी महासैनिक प्रशिक्षण केंद्र, कागलसाठी जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरीसाठी मौनी विद्यापीठ गारगोटी, तर चंदगड गडिंग्लजसाठी महाराणी राधाबाई माध्यमिक प्रशाला गडिंग्लज येथे साहित्य वाटप करण्यात आलं। हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडीसाठी शाहू हायस्कूल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, इचलकरंजीसाठी राजीव गांधी सांस्कृतिक भवन, शिरोळसाठी प्रशासकीय इमारत येथून साहित्य वाटप झालं। झोननिहाय प्रत्येक बूथसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात आलं होतं। येथील झोनल प्रमुख केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना साहित्य देत होते। बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, VVPAT, नमुना उत्तर मतपत्रिका, मतदार यादी, बोटावर लावण्याची शाई, स्टेशनरी, मतदान झाल्यानंतर मतपेट्या सील करण्याचं असं सर्वंकष साहित्य कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं। दक्षिणमधून 320 तर उत्तरमधून 311 केंद्रांचं साहित्य देण्यात आलं। येथे कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य बरोबर आहे, व्यवस्थित आहे का हे तपासलं, त्यानंतर साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रावर रवाना झाले। सोमवारी त्यांना केंद्रावरच मुक्काम करायचं असल्यानं आपले कपडे, औषधे याची बॅग घेऊनच कर्मचारी साहित्य नेण्यासाठी आले होते। पोस्टल मतदानाची सोय केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाची सोय देखील त्या त्या विधानसभा मतदारसंघात करण्यात आली होती। याशिवाय त्यांना आल्यानंतर चहा, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फॅन, कूलरची सुविधा होती। कर्मचाऱ्यांना त्रास झालाच तर खबरदारी म्हणून डॉक्टर, नर्सेस यांचं पथकही होतं। काही जणांना उन्हामुळे उलटी, मळमळ, चक्कर असे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।